हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे काय? मजेत आहे ना? मजेतच राहायचं. रे बघा, आपल्या घरा शेजारी नवीन घर येत आहे. तर या घराची जागा कशी आहे बघा? डोंगराळ भाग असल्यामुळं चढ उतार अशी जागा आहे. पण इथं कसा प्लॅन केला आहे घराचा बघा, मी तुम्हाला दाखवतो समजावून पुढच्या कॅमेराने. हे बघा, इथं असं घर येणार आहे, ह्याच्यावरती घर येणार आहे, ह्याच्यावरती असं. मी इथे एक स्लॅप येणार आहे. तर ते डबरं किती आहे बघा एका बाजूला, त्याने आयडिया कशी केली आहे बघा. हे बघा, इथं डबरं आहे, पहिल्या नंबरचं डबरं. तर इथं असा उभा स्लॅप टाकला आहे, त्याच्यावर एक स्लॅप घेऊन त्याच्यावरती घर येणार आहे. आणि ह्या बाजूला बघा, हे बघा खायची पाक बाजू कशी आहे. इथं त्याने पूर्ण भिंत बांधली नुसत्या दगडामध्ये, काय सिमेंटचा वापर काय नाही काय नाही, नुसती स्ट्रॉंग भिंत. मध्ये एक बेल्ट टाईप दिला आहे. तर अशी कडेपर्यंत भिंत आहे अशी. तर आपण वरती जाऊ, इथं गेला म्हणजे समजेल बघा. म्हणजे मोठी दोन डबरे आहेत, तरी पण घर मस्तच होणार आहे. इथं हे फक्त एका महिन्यात केलेलं संपूर्ण काम आहे. तर हे बघा, आपण आता वरती आलो. तर हे असं बघा, ही ती भिंत तिथनं जावला समजल बरोबर. मस्त ही भिंत ही खाली तुम्हाला जाऊन धावल्यानंतर. आणि हे आता असं बघा, इथं खाली दोन खोल्यासुद्धा तयार होते ती, त्याच्यावरती संपूर्ण घर राहणार आहे. जवळ त्याच्यावरती 1000 स्क्वेअर फीट घर आहे, दोन बेडरूम, हॉल, किचन. आणि पायऱ्यासुद्धा आतमधून घेतल्या त्या. तो प्लॅन मी पाहिला होता. तर हे बघा, इथं हे डबरं असल्यामुळे का 10 फूट डबरं खाली आहे, त्याच्यामुळे हे असं उभी भिंत तयार केली आहे स्लॅबची. आणि हे दोन तिकडे पलीकडच्या बाजूला बघा, दगडाची भिंत, ते अजून उंची जायचं आहे. आणि अशी ह्या बाजूला पण दगडाची भिंत, ही पण अजून वरती 5 फूट जाणार आहे दगडाची भिंत. तर दोन्ही बाजूला दगडाची भिंत, आणि जेवढं घर आहे तेवढं अशी कॉन्क्रीट केलं स्लॅबमध्ये, कॉन्क्रीटमध्ये. आणि ह्याचबरोबर कॉलम उभं करणार आहे ती. आणि इथं खाली जवळजवळ इथं 10 फूट खाली कॉलम नेलेला आहे स्ट्रॉंगमध्ये. हे मागचं 3 कॉलम खाली 10 फूट आहेत, आणि पुढचं 2-3 फुटच आहे, 3-3.5 फूट आहे इथं. कारण इथं थोडी जागा मऊ असल्यामुळे खाली जास्त नेले ती. तर आता हे दोन्ही बाजूला दगडाची भिंतमध्ये कॉन्क्रीट का, तर ही दगडाची भिंत समजावर पाणी पडलं तरी झिरपून जाण्यासाठी दोन्ही साईडला दगडाची भिंत स्ट्रॉंगमध्ये. घर होईल तसं तसं तुम्हाला मी कधी मध्ये आधी व्हिडिओ काढून पाठवेनच, तेव्हा समजेल किती मस्त प्लॅन तयार केला आहे. चढ उतार जागा असली तरी पण घर आपल्याला बांधता येतं मस्तपैकी, फक्त प्लॅनप्रमाणे मस्तपैकी प्लॅन करून बांधायचं. तरी बघा, खाली 2 खोल्या निघणार आणि वरती असा ह्या कोपऱ्यापर्यंत असं घर होणार. तरी आपल्या घराशेजारीच घर होत आहे, नवीन शेजारी येत आहेत. तर कसं काय वाटलं मित्रांनो, हे घर मस्तपैकी नवीन डोंगराळ भागात चढ उतार असलेल्या जागेत मस्तच घर होणार आहे. तर खाली डबरं, वर चढ, पुढं 5 रस्ता आहे जवळजवळ 30-40 फुटावर. तर त्या रस्त्याच्या लेवलमध्ये येण्यासाठी इतकं उंचीनेही केलेलं आहे बघा इथं. तर ओके, बाय. आवडलं व्यवस्थित व्हिडिओ तर सर्वांनी लाईक करा,